नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन हायस्कूल नंबर 12 मधून मी परदेसी मॅडम। आज आपण इयत्ता 10वीचे प्रकरण 14 ऊर्जेचा स्रोत याविषयी जाणून घेणार आहोत। ऊर्जेचा स्रोत, विद्यार्थी मित्रांनो, ऊर्जेचा स्रोत पाहण्याआधी आपण पाहू की ऊर्जा कशाला म्हणायचं। तर कार्य करण्याची क्षमता, तिलाच आपण ऊर्जा असे म्हणतो। प्रत्येक वस्तूत कार्य करण्याची जी क्षमता असते तिला त्या वस्तूची किंवा त्या पदार्थाची ऊर्जा असे म्हणतात। ऊर्जेच्या मदतीने आपण अनेक कार्य करू शकतो, तसेच हालचाल करू शकतो, खेळू शकतो। समग्र ब्रह्मांडाची ऊर्जा अचल आहे हे आपण ऊर्जा संरक्षणाच्या नियमात शिकलो आहोत। जर ऊर्जेचे संरक्षण होत असेल म्हणजेच ऊर्जेचा नाश करता येत नाही किंवा ऊर्जा उत्पन्नही करता येत नाही, फक्त एका स्वरूपातून ऊर्जेला दुसऱ्या स्वरूपात आपण परावर्तित करू शकतो। विविध उदाहरणाद्वारे आपण हे जाणून घेऊ की समजा एखादी मेणबत्ती पेटवली तर तिच्यात होणाऱ्या उष्माक्षेपी प्रक्रियेमुळे ती पेटवल्यामुळे आपल्याला प्रकाश आणि उष्णता मिळेल। अशी मेणबत्ती पूर्णपणे विरघळून किंवा पेटून संपल्यानंतर समजा आपण निर्माण झालेली उष्मा आणि प्रकाश एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर आपण मेण मिळवू शकणार नाहीत। एकूण ऊर्जा ही गती ऊर्जा, स्थिती ऊर्जा, उष्मा ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, विद्युत ऊर्जा, ध्वनी ऊर्जा इत्यादी ऊर्जांची बेरीज असते। मग ऊर्जा स्रोत कशाला म्हणतो? तर कोणत्याही तंत्राचे जे आपणास अनुकूल स्वरूपात अधिक समयपर्यंत चालू शकेल अशा स्रोतांना ऊर्जेचे स्रोत असे म्हणू शकतात। किंवा साध्या शब्दात ज्या स्रोतांपासून आपल्याला ऊर्जा प्राप्त होईल त्या स्रोतांना ऊर्जेचे स्रोत असे म्हणणार। आपल्या दैनंदिन जीवनात कार्य करण्यासाठी आपण विविध स्रोतातून मिळणाऱ्या ऊर्जांचा उपयोग करतो। उदाहरणार्थ ट्रेन चालवण्यासाठी कोळसा किंवा डिझेल तसेच विद्युतचा उपयोग केला जातो। रस्त्यावरील स्ट्रीट लाईट वापरण्यासाठी विद्युतचा वापर केला जातो। तसेच सायकलने जर आपण शाळेत जात असू तर स्नायूंमध्ये असलेल्या स्नायू ऊर्जेचा उपयोग करतो। अशा कोणत्या ना कोणत्या स्रोतांचा उपयोग करून आपण ऊर्जा मिळवत असतो आणि आपले दैनंदिन कार्य करत असतो। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जर विविध स्रोतांपासून आपल्याला ऊर्जा मिळत असेल तर मग मनात प्रश्न येतो की ऊर्जेचा उत्तम स्रोत कोणता आहे, म्हणजे कोणत्या स्रोताला आपण उत्तम किंवा बेस्ट म्हणायचं। यासाठी ज्या तंत्रातून आपल्याला आवश्यक ऊर्जा अनुकूल स्वरूपात अधिक समयपर्यंत आणि अचल दराने मिळेल तशा प्रकारची क्षमता असणाऱ्या स्रोतांना आपण उत्तम ऊर्जा स्रोत किंवा आदर्श ऊर्जा स्रोत असे म्हणू शकतो। आदर्श किंवा उत्तम अशा ऊर्जा स्रोताची खालील लाक्षणिकता किंवा गुणधर्म आहेत। पहिला, की तो स्वस्त असावा। दुसरा, त्याचा संग्रह किंवा परिवहन योग्य रीतीने करता यावे। उदाहरणार्थ पेट्रोल, डिझेल, केरोसिन, कोळसा किंवा LPG यांचा सहजतेने संग्रह करता येतो, तसेच त्यांना एका स्थानाहून दुसऱ्या स्थानी घेऊन जाणे शक्य असते। पुढचा गुणधर्म आहे की त्याचा ज्वलनबिंदू योग्य असावा, म्हणजे योग्य तापमानाला त्याने पेट घ्यायला हवा किंवा लवकर जळायला हवा। पुढचा गुणधर्म आहे की तो उच्च कॅलरी मूल्य असणारा असावा। उच्च कॅलरी मूल्याचा अर्थ होतो की त्याच्या दहनानंतर जास्तीत जास्त ऊर्जा प्राप्त व्हावी, यालाच म्हणतात उच्च कॅलरी मूल्य असणे। उदाहरणार्थ हायड्रोजन हा जास्तीत जास्त कॅलरी मूल्य असणारे इंधन आहे। पुढचा गुणधर्म आहे की त्यामधून कमीत कमी इतर पदार्थ मुक्त व्हावे। इतर पदार्थांचा अर्थ होतो की त्यापासून धूर किंवा इतर जे घटक आहेत ज्यापासून ऊर्जेचा व्यय होतो अशा प्रकारचे पदार्थ कमीत कमी निर्माण व्हावेत।
हे सर्व गुणधर्म असणाऱ्या ऊर्जेच्या स्रोतालाच आपण उत्तम ऊर्जा स्रोत असे म्हणू शकतो. ऊर्जेचा परंपरागत स्रोत यात पाहायचे आहे अश्मीभूत इंधन. विद्यार्थी मित्रांनो, अश्मीभूत इंधन हे पुनःप्राप्य असे इंधनाचा प्रकार आहे. अश्मी इंधन तयार कशा प्रकारे होते तर करोडो वर्षापूर्वी वनस्पती आणि प्राणी जमिनीत गाडले गेले आणि भूगर्भातील उच्च उष्णता आणि दाबाच्या परिणामामुळे त्यांच्यावरती नैसर्गिकरित्या प्रक्रिया झाली आणि त्यापासून तयार झालेल्या इंधनालाच आपण अश्मीभूत इंधन असे म्हणतो. हा ऊर्जेचा अप्राप्य असा स्रोत आहे, त्यामुळे त्याचे रक्षण करणे खूपच जरूरी आहे. जर आपण या ऊर्जा स्रोतांचा उपयोग आताच्या परिस्थितीप्रमाणे जर वारंवार करत राहिलो तर त्याचे साठे खूपच कमी वेळामध्ये नष्ट होतील किंवा संपून जातील. अशी परिस्थिती टाळण्यासाठी अश्मीभूत इंधनांसोबतच आपल्याला वैकल्पिक अशा ऊर्जा स्रोतांचे शोध करणे आणि त्यांचा वापर करणे हे खूप जरुरी झालेले आहे. परंतु आजही आपण मोठ्या प्रमाणावर ऊर्जेच्या गरजेसाठी मोठ्या प्रमाणावर अश्मीभूत इंधनांचा वापर करत आहोत आणि त्यांच्यावरच आधारित आहोत. अश्मीभूत इंधनमध्ये कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांचा समावेश होतो. यातून निर्माण होणारे विविध वायू हे ॲसिडिक वर्षेसाठी जबाबदार असतात, तसेच पाणी आणि जमिनीला प्रदूषित करतात. वायू प्रदूषणाच्या समस्येमध्ये वाढ करणाऱ्या कार्बन डायऑक्साईडसारखा वायू हा या अशा प्रकारच्या इंधनांच्या ज्वलनाने निर्माण होतो, ज्यामुळे ग्रीनहाऊस परिणाम होऊ शकतो. म्हणूनच अश्मी इंधनांचा वापर आपण काटकसरीने करायला हवा. पुढील ऊर्जा स्रोत आहे थर्मल पॉवर प्लांट. विद्यार्थी मित्रांनो, थर्माचा अर्थ होतो उष्णता किंवा तापमान, आणि या उष्णतेचा वापर करून विद्युत निर्मिती केली जाते त्या प्लांटला थर्मल पॉवर प्लांट असे म्हटले जाते. थर्मल पॉवर प्लांटमध्ये पाण्याची वाफ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अश्मीभूत इंधनांचा वापर केला जातो आणि तयार झालेल्या वाफेद्वारा टर्बाईन फिरवून विद्युत उत्पन्न केली जाते. या ठिकाणी चित्रामध्ये आपण टर्बाईन पाहू शकतो की विशाल असे टर्बाईन वाफेच्या सहाय्याने फिरवण्यात येतात. समान अंतरासाठी कोळसा आणि पेट्रोलियमच्या परिवहनाच्या तुलनेत विद्युतचे परिवहन हे जास्त कार्यक्षम असते, त्यामुळे कोळसा आणि तेल क्षेत्राच्या जवळ थर्मल पॉवर स्टेशन बनवण्यात येते. या पॉवर स्टेशनमध्ये इंधनाच्या दहनामुळे उष्मा ऊर्जा उत्पन्न केली जाते आणि या उष्म्याचा वापर करून पाण्याचे वाफेत रूपांतरण करतात. तसेच या वाफेचा वापर करून विशाल असे टर्बाईन्स म्हणजे चक्र फिरवून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते, त्यामुळे अशा ठिकाणालाच थर्मल पॉवर स्टेशन किंवा थर्मल पॉवर प्लांट असे म्हणतात. जलविद्युत प्लांट. विद्यार्थी मित्रांनो, वाहत्या पाण्याच्या गती ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा मिळवण्याची घटना तिलाच जलविद्युत असे म्हणतात, आणि अशा प्रकारे विपुल प्रमाणात विद्युत मिळवण्याच्या प्लांटला जलविद्युत पॉवर प्लांट असे म्हटले जाते. या जलविद्युत पॉवर प्लांटमध्ये विद्युत उत्पन्न करण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाला थांबवून म्हणजेच बांध बांधून जलाशयात पाणी मोठ्या प्रमाणावर एकत्रित करण्यात येते. नदीवर उंच असे बांध किंवा डॅम बांधण्यात येतात, ज्यामुळे पाण्याचा मोठा असा साठा एकत्र होतो. हे पाणी उंच स्तरावरून जोराने खालच्या बाजूला सोडण्यात येते, ज्यामुळे स्थिर असलेल्या पाण्याच्या स्थिती ऊर्जेचे परत गती ऊर्जेत रूपांतरण होते. या गती ऊर्जेच्या
मार्गामध्ये किंवा या वाहत्या पाण्याच्या मार्गामध्ये टर्बाईन्स ठेवले जातात आणि गती ऊर्जेचा वापर करून टर्बाईन फिरतात आणि पाण्याच्या ऊर्जेपासून किंवा गती ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्माण होते. जलविद्युत प्लांटचे अनेक फायदे आहेत. जसे जलविद्युत कोणत्याही प्रकारे वातावरणाला प्रदूषित करत नाही, तसेच जलविद्युतसाठी आवश्यक असणारे पाणी हे आपल्याला फुकटमध्ये प्राप्त होऊ शकते. तसेच पाणी हा ऊर्जेचा पुनर्प्राप्य असा स्रोत आहे, त्यामुळे त्याची संपण्याची कोणत्याही प्रकारे शक्यता नाही. दर पावसाळ्यात पावसामुळे पुन्हा पाण्याचा साठा आपल्याला मिळतो. नदीवर डॅम बनवल्यामुळे किंवा बांध बांधल्यामुळे पुराचंही नियंत्रण होते, ज्यामुळे असे पाणी आजूबाजू असलेल्या शेतांनाही पुरवठा करता येऊ शकते. जलविद्युत निर्माणात जसे फायदे आहेत तसेच काही गैरफायदेसुद्धा आहेत की पाण्याचा संग्रह करण्यासाठी आपल्याला डॅम किंवा बंध बनवावा लागतो आणि तो बनवण्यामध्ये अनेक अडचणी येतात. जसे बंध किंवा डॅम हा निश्चित विस्तारातच निर्माण केला जाऊ शकतो, त्यामुळे पर्वतीय विस्तार यासाठी अधिक अनुकूल असतात. बंध बनवण्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीलायक जमीन किंवा मानवी वसाहत ही पाण्याखाली येण्याची शक्यता असते. तसेच बंधाच्या पाण्यात बुडाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्वतीय तंत्र हे नष्ट होते, त्यामुळे झाडे वनस्पती इत्यादी पाण्यात बुडतात. ते अजारक परिस्थितींमध्ये सडायला लागतात आणि त्यांच्या विघटनाने मिथेन गॅस उत्पन्न होतो, जो एक प्रकारचा ग्रीनहाऊस गॅस आहे. बंध निर्माण केल्यामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांचा राहण्याचा प्रश्न हा खूप मोठी समस्या आहे. उदाहरणार्थ गंगा नदीवर टिहरी या बंधाच्या निर्माणामुळे, तसेच नर्मदा नदीवर सरदार सरोवर या बंधाच्या निर्माणामुळे अनेक लोकांच्या राहण्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ऊर्जेच्या परंपरागत स्रोताचा उपयोग करण्यासाठी टेक्नॉलॉजीमध्ये अनेक सुधारणा आल्या. त्याअंतर्गत पहिला भाग आहे जैवभार. सजीवांच्या निरुपयोगी असा कचरा किंवा द्रव्य, जसे प्राण्यांचे शेण, मृत्यू पावलेले प्राणी, वनस्पतीचे भाग, याद्वारा ऊर्जेचा साठा मिळवू शकतो आणि त्यालाच आपण जैवभार किंवा बायोमास असे म्हणतो. आपण प्राचीन काळापासून लाकूड आणि गाईचे शेण यांचा उपयोग करून इंधन मिळवत आहोत. या इंधनात जास्तीत जास्त उष्मा मिळू शकत नाही, तसेच याद्वारा मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होतो, त्यामुळे यांच्या कार्यक्षमतेमध्ये टेक्नॉलॉजिकली आपण सुधारणा करणे आवश्यक आहे. असा सुधारणा करण्यासाठी जैवभारचा वापर करून गोबर गॅस तयार करण्यात येतो, यालाच आपण बायोगॅस प्लांट असे म्हणतो. बायोगॅस हा मिथेन, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन यांचे मिश्रण आहे. बायोगॅस ज्या ठिकाणी तयार केला जातो त्या ठिकाणाला बायोगॅस प्लांट असे म्हणतात. बायोगॅस प्लांटची आकृती तुम्हाला दर्शवलेली आहे. या प्लांटमध्ये गोल घुमटासारखी रचना असलेल्या विटांचे बनवलेले स्ट्रक्चर असते. गाईचे शेण, मलमूत्र, तसेच शेतीमधून निर्माण झालेला कचरा याचं पाण्यासोबतचं मिश्रण या टाकीत टाकण्यात येते, ज्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या डायजेस्टरमध्ये हे ऑक्सिजनशिवाय सीलबंद चेंबरमध्ये याची विघटनाची क्रिया होते आणि त्यामुळे विघटन झाल्यानंतर मिथेन हा वायू तयार होतो, ज्याला आपण बायोगॅस असे म्हणतो. बायोगॅस डायजेस्टरच्या वरच्या भागात आल्यानंतर गॅसच्या टाकीमध्ये जमा होतो आणि तिथून नळीद्वारा उपयोगस्थानापर्यंत नेला जातो.
या ठिकाणी वापरलं झाल्यानंतर म्हणजेच गॅस तयार झाल्यानंतर उरलेली जी स्लरी असते हे आउटलेट चेंबरमधून हळूहळू दूर करून शेतांमध्ये खत म्हणून वापरण्यात येते. सतत बायोगॅस मिळवण्यासाठी निश्चित अशा समयांतरे नवीन स्लरी टाकून किंवा काढून अशा प्रकारच्या स्लरीचा उपयोग करण्यात येतो. या बायोगॅस प्लांटमुळे मिळणाऱ्या वायूपासून आपल्याला अनेक उपयोग होतात. बायोगॅसमध्ये जवळपास 75% मिथेन असतो, त्यामुळे ते उत्तम असे इंधन आहे. यात कोणत्याही प्रकारे धूर निर्माण होत नाही. तसेच लाकूड, कोळसा यांच्या दहनानंतर मिळणारे अवशेष बायोगॅसच्या उपयोगानंतर मिळत नाहीत. तसेच त्याची तापीय क्षमता म्हणजे त्याला जाळल्यानंतर मिळणारी उष्णता ही मोठ्या प्रमाणावर मिळते. बायोगॅस तयार झाल्यानंतर निर्माण झालेली जी स्लरी आहे ही नायट्रोजन आणि फॉस्फरस युक्त उत्तम असे खत असते, ज्यामुळे शेतामध्ये उपयोग होतो. अशा प्रकारे बायोगॅसचा वापर करून आपण उत्तम अशा प्रकारचे इंधन मिळवू शकतो. पुढील ऊर्जा स्रोत आहे पवन ऊर्जा. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी सपाटीला समांतर वाहणाऱ्या गतिमान हवेलाच आपण वारा असे म्हणतो. या वाऱ्यामध्ये गतिमान किंवा गतिऊर्जा असल्यामुळे त्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेला आपण पवन ऊर्जा असे म्हणू शकतो. पवन ऊर्जा हा पुनःप्राप्य असा ऊर्जा स्रोत आहे, जो यांत्रिक आणि विद्युत ऊर्जा मिळवण्यासाठी खूपच उपयोगाचा आहे. पवन ऊर्जेचा उपयोग करण्यासाठी जे यंत्र वापरले जाते त्यालाच आपण पवनचक्की असे म्हणतो. ही पवनचक्की पवनच्या किंवा वाऱ्याच्या गतिऊर्जेचं रूपांतरण पवन ऊर्जेत म्हणजेच यांत्रिक आणि विद्युत ऊर्जेत करत असते. पवनचक्की हे मोठे विद्युत पंखा असणारे रचना आहे, जे आधारावरती ठेवण्यात आलेले असते. सौर विकिरणाद्वारा भूखंड आणि जलाशय हे असमानरित्या गरम होतात आणि हवेत गती निर्माण होते, ज्याच्या परिणामी वारा व्हायला लागतो. यांत्रिक कार्य मिळवण्यासाठी पूर्वी या ऊर्जा पवनचक्कीद्वारा उपयोगात घेण्यात येत होत्या. उदाहरणार्थ पाणी खेचण्याच्या पंपमध्ये तसेच धान्य दळण्याच्या चक्कीमध्ये पवनचक्कीच्या चक्रीय गतीचा उपयोग करण्यात येत होता. आता पवनचक्की हे विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी उपयोगात घेतली जाते. पवनचक्कीचे परिभ्रमण आणि त्याच्या गतीच्या उपयोगामुळे विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी तिला विद्युत जनरेटर आणि टर्बाईनसोबत जोडण्यात येते. पवनचक्कीच्या गतिऊर्जेमुळे टर्बाईन्स फिरतात आणि त्यामुळे निर्माण झालेली विद्युत ही साठवण्यात येत असते. पण कोणत्याही एका पवनचक्कीचे आउटपुट म्हणजेच मिळणारी ऊर्जा ही खूपच कमी असते, त्यामुळे व्यावसायिक धोरणावरती अनेक पवनचक्क्या स्थापन करण्यात येतात आणि त्यालाच विंड फार्म किंवा पवन ऊर्जा फार्म असे म्हटले जाते. अशा ठिकाणी निर्माण होणारी जी पवन ऊर्जा आहे हिचा वापर करून आपण निर्माण केलेली विद्युत ही विविध कार्यात उपयोगात घेऊ शकतो. भारताचे पवन ऊर्जेद्वारा विद्युत उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये 5वे स्थान आहे. जर आपण वाऱ्याद्वारा विद्युत उत्पादनाच्या आपल्या क्षमतेचा पूर्णपणे उपयोग केला तर एका अनुमानानुसार जवळजवळ 45,000 MW विद्युत शक्तीचे आपण उत्पादन करू शकतो. तामिळनाडूच्या कन्याकुमारीजवळ भारताचे सर्वात मोठे पवन ऊर्जेचे फार्म स्थापित करण्यात आले आहे, जे 380 MW विद्युत ऊर्जेचे उत्पादन करते. विद्यार्थी मित्रांनो, ऊर्जेचे स्रोत या प्रकरणाचा पहिला भाग या ठिकाणी संपला. काही प्रश्न विचारते ज्यांची उत्तरे लिहून पाठवायचे आहेत. पहिला, ऊर्जेची व्याख्या लिहा. दुसरा, अश्मी इंधनाचे उदाहरणे लिहा. प्रश्न तिसरा, बायोगॅसमध्ये सर्वात मोठा घटक कोणता असतो. प्रश्न चौथा,
बायोगॅस प्लांटमध्ये तयार होणाऱ्या स्लरीचा उपयोग काय आहे? प्रश्न 5, सर्वात मोठा ऊर्जा स्रोत कोणता आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा व्हिडिओ संपला. धन्यवाद.